संजय शिरसाट कोण आहेत? ते स्वतः मुख्यमंत्री आहेत का, पंतप्रधान आहेत का? तो एक विधायक आहे जे आमच्या पक्षाच्या ताकदीवर जिंकून आले होते. यावेळी त्यांना कळेल नकली शिवसेना 4 जूनच्या नंतर तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि ह्या संजय शिरसाट स्वतः आमदार पण होऊ शकत नाही पुढच्या वेळी. आणि हे आम्हाला शिकवतात, गृह खाता कोण देणार, हे महाराष्ट्रातील जनता आणि देशाची जनता ठरवणार आहेत की कोण गृहमंत्री होणार, कोण पंतप्रधान होणार, कोण मुख्यमंत्री होणार. संजय शिरसाटला सांगा आमदारकी वाचवा. यावेळी शिवसैनिक तुम्हाला दाखवतील जे भाजपासोबत तुम्ही गेले आहेत ना, भाजपा तुम्हाला स्वतः तिकट नाही देणार तुमची परिस्थिती बघून. संजय शिरसाट आम्हाला माहीत नाही की ते शिकलेले आहेत की अनपढ आहेत. सामना अखबार हे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये लाखो लोक वाचतात. जे शिवसैनिक सामनावर प्रेम करतात ते सामना वाचतात. महाराष्ट्रीय 13 कोटी जनतामध्ये 2-4 कोटी लोक वाचतात. संजय शिरसाट नाही वाचत तर नाही वाचत. एक माणसाने नाही वाचला तर का सामनाच्या सामना काय कमी होणार का? सामना हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आहेत. सामना हे शिवसैनिकच्या प्राण आहेत. आणि हे जे नकली शिवसेनेचे नेते आहे, जरी सामना नाही वाचत आहे, आमच्यासाठी चांगला आहे. आम्हाला वाटतं आहे की संजय शिरसाट देवेंद्रजीतून हे प्रेरणा घेत आहे. देवेंद्रजी म्हणत होते की आम्ही सामना वाचत नाही. ठीक आहे, नको वाचा, गरज पण नाही. तुम्ही इंग्रजी पेपर वाचा. आम्ही वाचतो आहे ना सामना, आमचे लोक वाचते आहे ना. डिजिटलचा जमाना आहे, घरी पेपर नाही आला तर मोबाईलवर लोक वाचतात. तर हे संजय शिरसाट सारखे नेत्यांवर काय प्रतिक्रिया द्यायची, सोडून द्या. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.